जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषिजी मेडिटेशन सेंटर मध्ये आयोजित राजयोगा मेडिटेशन सेमिनारची नुकतीच सांगता झाली आहे. या मेडिटेशनच्या माध्यमातून अनेकांना व्याधीमुक्त आणि आनंदी जीवन जगण्याची अनुभूती मिळत आहे. जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषिजी मेडिटेशन सेंटर मध्ये निरोगी आणि तणावमुक्त जीवनासाठी आयोजित राजयोगा मेडिटेशन सेमिनार उत्साहात पार पडलाय. या सेमिनारच्या समारोपाप्रसंगी माउंट अबू निवासी राजयोगिनी मंजू दीदी, आनंद ऋषिजी मेडिटेशन सेंटरच्या संचालिका डॉक्टर सुधा कांकरिया, साधना गुगळे, सुवर्णा दीदी, आशा दीदी, सीमा दीदी आदी उपस्थित होत्या. मंजू दीदी यांनी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी राजयोगा मेडिटेशन हाच राजमार्ग असल्याचं सांगितलंय. संभाल के रखना यह हमारा फर्ज है. ऊपर से जब माए भगवान अंदर दिल डाल के भेजा, कोई भी फिगर देखने तो आई नहीं, मगर यहाँ आने के बाद हम पूरा ही भूल गए उस दिल को परवरिश कैसा करें. बहुत ज्यादा हम दिमाग चलाते रहे, दिमाग की विस्तार करना, दिमाग को वो करने में ही लगे रहे, पर शायद दिल की तरफ हमारा कम ध्यान गया. पर यहाँ आध्यात्मिक मार्ग में यदि आपके दिल को ठीक रखना हो, the best medicine is to be very happy. If you are happy, your heart and soul will be very healthy. Vijay, sirf dil hi nahi, aatma khush hai, to dimag ka vikas to hoga hi, par dil khush ho. डॉक्टर कांकरिया यांनी आनंद ऋषिजी मेडिटेशन सेंटरच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली आहे. नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांकरिया. हृदयरोग हा अनुवंशिक रोग आहे. आई वडिलांना असेल तर मुलांना होण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच ज्यांची एंजियोप्लास्टी झाली, बायपास झाली, यांच्या परिवाराच्या सदस्यांना आनंद ऋषिजी हॉस्पिटलच्या वतीने आवाहन करण्यात आलं होतं की आपण हा राजयोगा मेडिटेशनचा कोर्स करून घ्यावा. त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि आता ही तिसरी बॅच आपण पूर्ण करत आहोत. आणि यामध्ये डॉक्टर वसंत कटारिया आणि किंवा एनेस्थेटिस्टची टीम आहे, किंवा आपल्या डॉक्टर अग्रवालची कार्डिओलॉजिस्ट जे आहेत आनंद ऋषीची, या सगळ्या टीमनी एकत्र मिळून काम केलं आणि प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर याच्याकडे अधिक लक्ष दिलं. अनेक परिवारातील सदस्यांनी त्याचा लाभ घेतला आणि याच्या समारोप प्रसंगी मंजू दीदी, ज्या ब्रह्माकुमारी आहेत, माउंट अबूला असतात, त्या आल्या आणि त्यांनी खुशियों का खजाना, आनंद किंवा खुशी हा एक जो भाव आहे, हा भाव आपल्या एंडोक्राईन सिस्टीमला व्यवस्थित ठेवत असतो, आपल्या अंतर्गत ग्रंथींचं कार्य हे सुव्यवस्थित करत असतो. त्यामुळे आनंदी राहणं खरं म्हणजे हे आपलं नॅचरल स्वभाव आहे, परंतु या जगाच्या कोलाहलमध्ये तो आपण विसरून चाललेलो आहोत. आणि परत एकदा आनंदाची आठवण करून देणं, स्वतःला करून देणं आणि आपलं जीवन सहज, सुंदर आणि आनंदी राहावं यासाठी राजयोगा मेडिटेशन करणं आवश्यक आहे, हेच मंजू दीदी यांनी सर्वांना समजावून सांगितलं. आनंद ऋषिजी हॉस्पिटल अंतर्गत प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी डिपार्टमेंट द्वारा सध्या हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे राजयोगा मेडिटेशनचे कोर्सेस चालू आहेत. त्याला उत्तम प्रतिसाद देखील लाभत असून राजयोगा मेडिटेशनची तिसरी बॅच बाहेर पडत आहे. यामध्ये हृदयाची रचना, कार्य, हृदयरोग होण्याचे कारणे याचे निवारण याबाबत डॉक्टर वसंत कटारिया यांनी मार्गदर्शन केलंय. माझा हृदयाचा अनुभव, मी मॅडम सांगितल्याप्रमाणे मी 15,000 बायपास सर्जरीला मार्गदर्शन केलंय. यातला प्रत्येक पेशंट माझ्या अंडर ऍडमिट झालाय. तर मला हे सांगायचंय की आता आपण तुम्ही सगळेजण दिलवाले आहात. दिलवाले म्हणजे ज्यांना हृदयाचा आजार झाला आणि आता त्यांना पुढे काही होऊ नये असं वाटतं, म्हणून तुम्ही ह्या कोर्स करत आहात.
आपण हृदयावर जातो की हृदय म्हणजे काय, हृदयाचं वैशिष्ट्य असं आहे की हे अविरत जरपर्यंत आपण जन्मवतो आणि मरतो तेवढ्या वेळेपर्यंत नॉनस्टॉप चालणारी ही एक वस्तू आहे, खूप महत्वाची वस्तू आहे. आता हृदय म्हणजे आता काय असतं, बॉडीबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. तुम्ही थोडेसे लेमॅन आहात. आपलं शरीर हे वेगवेगळ्या पेशींनी बनलेलं आहे. एक पेशी हा आपल्या शरीरातला सगळ्यात छोटा घटक. मग खूप पेशी एकत्र बनून त्यापासून अवयव तयार होतो. अवयव एकत्र आले की त्यापासून एक सिस्टीम तयार होते. आणि अशा आपल्या बॉडीमध्ये एक 7-8 सिस्टीम आहे ज्यावर आपली बॉडी चालते. आता जर मेंदू जर धरलं तर मेंदूमध्ये मोठा मेंदू, छोटा मेंदू, मज्जातंतू, नर्व्स, ही एक सिस्टीम तयार होते. ही वेगवेगळ्या सेल पासून बनलेले असते. त्यापासून ते अवयव बनतात. अवयवच्या पासून एक सिस्टीम बनते. तशी मेंदूची सिस्टीम आहे. तशी फुफ्फुसाची सिस्टीम आहे. एक 2 फुफ्फुस असतात, त्याला ट्रॅके असतो, ब्रॉन्कस असतो. ती एक सिस्टीम तयार होते. याला आपण नंतर एक आपली पचनक्रियेची सिस्टीम असते. ज्यात एक इसोफेगस असतं, तोंड असतं, पोट असतं, मग त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, अशा प्रकारे ही एक सिस्टीम बनते. तशी किडनीची सिस्टीम असते, रक्तवाहिन्यांची सिस्टीम असते, हाडांची सिस्टीम असते, एंडोक्राईन ग्लँड ज्याने डायबिटीस वगैरे होतं त्याची एक सिस्टीम असते. तसेच हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी भूल तज्ञ डॉक्टर विजय गनबोटे, डॉक्टर दीपाली फाळके यांनी कार्यशाळा घेतली आहे. ते पाहिलं शॉक मधील हात चालू करतात, इलेक्ट्रिक शॉक असतो, याला मेकॅनिकल शॉक म्हणतात. तो झटका बसतो त्याच्यामुळे सुद्धा कधी कधी हात चालू होऊ शकतो. जोरात मोड काय चुकली, बरोबर आहे. समजा जोरात मारला तर बारगडे मोडू शकतात, चालेल का? चालेल. बारगड्या मोडल्या तरी चालतील, कारण तसं जर नाही गेलं तर तो जिवंतच होणार नाही, बरोबर ना? जीव वाचला पण बरगडी मोडली तर चालेल ना? तर मग जोरात मारायचं आहे आणि हे एकदाच करायचं आहे, ठीक आहे? तेवढं पुढील राजयोगा मेडिटेशन कोर्स 2 जानेवारी 2019 पासून सुरू होत आहे. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.